आपण आतापर्यंत दोनशे पस्तीस सलग पुष्प गुंफलीत आणि आजच दोनशे छत्तीसावं पुष्प आहे आज दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस या रोजी आपण हे पुष्प गुंफत आहोत विशेष म्हणजे आपण काल अनुसूची पाच आणि अनुसूची सहा या दोन्ही अनुसूचींचा परामर्श घेतला ज्याच्यामध्ये अं अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचा प्रामुख्याने आपण उल्लेख केला आणि तो बघत असताना आपल्या असं लक्षात आलं की अनुसूचित जनजाती ज्या ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये आहे असा कुठलाही भूभाग असं कुठलंही राज्य भारताचं असं नाही की ज्या ठिकाणी <coughs> ट्रायबल्स या अनुसूचित जनजाती नाहीत परंतु त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राष्ट्रीय जीवन हे तितकस संविधानाने स्पर्श केलेलं दिसत नाही अजून त्यांना मुख्य संविधानिक आणि सामाजिक प्रवाहामध्ये येणं बाकी आहे म्हणून त्यासाठी ज्या विशेष तरतुदी असायला पाहिजे म्हणजे आपण रिझर्वेशन रिझर्वेशन बोलतो रिझर्वेशनच्या बाबींपेक्षा म्हणजे तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस जे अनुच्छेद आपण रिझर्वेशन बद्दलचे विवेचन केलं या तीनही अनुच्छेदापेक्षा जर जास्त महत्वाचं अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी केलेल्या सवलती ज्या आहेत त्याबाबतच्या तरतुदी या महत्वाच्या वाटतात खरं रिझर्वेशन ते आहे ज्या लोकांना शिक्षण नाही त्यांना शिक्षित करणं ज्या लोकांकडे सुखसुविधा नाही की जिथे दिवसातून मिळाली तर नशिबानी एखादी बस मिळते जी जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्या दुर्गम भागात जाते रात्री तिकडेच हॉल्टला असते आणि सकाळी तिथून निघून ती जिल्ह्याच्या ठिकाणी येते म्हणजे दिवसा मध्यंतरी मध्यंतरी जर कोणाला जायचं असेल किंवा रात्रीच्या वेळी असं काही एखादा प्रसंग उद्भवला असेल तर त्यांना वाहन मिळत नाही असा जो दुर्गम भाग आहे ते सगळे अनुसूचित क्षेत्र आणि त्यासाठी विशेष तरतूद करत असताना आपण काय काय गोष्टी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून करून घ्यायला पाहिजे याची जाणीव चक्क तुम्हाला भारताच्या संविधानाने या सूचीमध्ये करून दिलेली आहे अनुसूचित पाचवी आपण जेव्हा बघितली तेव्हा संपूर्ण देशाचा सा साकल्याने एक समावेशक विचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसला परंतु अनुसूचित सहा जेव्हा आपण बघितली तेव्हा मेघालय त्रिपुरा मिझोराम आणि नागालँड या राज्यांसाठी केवळ चार राज्यांसाठी केलेली एक वेगळी तरतूद आपल्या लक्षात आली ही तरतूद एवढ्यासाठी की तिथला जो भूभाग आहे तिथली जनजाती आहे त्या खूप बहुसंख्येने अनुसूचित आहेत क्षेत्रही अनुसूचित आहेत पहाडी आणि डोंगराळ असा भाग आहे एकेकाळी चीन या भागावर आपला कब्जा दाखवत होता परंतु एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर जे लोक भारताच्या परिसीमेमध्ये राहिलेत किंवा भारताची परिसीमा पुनर्निर्धारित झाल्यानंतर त्याचा भाग झाले या सगळ्यांचा विचार करून ती सहावी अनुसूची आपण ठेवलेली आहे या संविधानामध्ये असं आपल्या लक्षात येईल या दोन अनुसूची महत्वाच्या आपण बघितल्यानंतर पुढची अनुसूची आहे आज सातवी अनुसूची ज्याचा संदर्भ दोनशे छेचाळीस मध्ये आपण घेतलेला आहे आणि त्यावेळी आपण बोललो होतो की दोनशे छेचाळीस मध्ये अ विवेचन जे आहे ते सातव्या अनुसूचीच्या आधारे केलेलं आहे ज्याच्यामध्ये तीन विषयांच्या याद्या देण्यात आलेल्या आहेत पहिली आहे संघ सूची म्हणजे केंद्रीय सूची दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समावर्ती सूची म्हणजे लिस्ट या सूचीचा अर्थ असा आहे की केंद्राची जी सूची आहे त्या सूचीमध्ये पूर्णपणे कायदे करण्याचे अधिकार हे संसदेला आहे केंद्र सरकारला आहे त्याच्यामध्ये विशेषत्वाने जे विषय विशे आपल्याला दिसतात ते भारताच्या संरक्षणाबाबत नौसेना भूसेना वायुसेना याबाबत संघराज्याची कोणकोणती कुन सशस्त्र सेना कुठे कुठे असावी कुठल्या राज्यामध्ये असावी कुठल्या राज्यातील मुलकी प्रदेश हा या सेनेनी व्यापला जावा त्याबाबत एकंदर शस्त्र अणुऊर्जा केंद्रीय गुप्तचर व अन्वेषण यंत्रणा त्याशिवाय संरक्षण व परराष्ट्र व्यवहाराचं जे खातं आहे केंद्र शासनाचं त्याच्याबद्दलचे सगळे राजनैतिक वाणिज्य तत्पर आणि व्यापारी प्रतिनिधित्व असणारे जे कायदे आहे त्या कायद्याबद्दलचा अभ्यास आपण या पहिल्या सूचीमध्ये बघू शकतो संयुक्त राष्ट्र संघटना ओ आणि स्वाभाविक आहे जसं त्यावेळी आपण वर्णन केलं होतं वेळेचा म्हणजे अपवे न होऊ देता आपण जर या तीन सूचींचा विचार केला तर या तीनही सूची सगळीकडे सगळ्या संविधानाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा नेट वर गेला गुगलवर गेला तरीही तुम्हाला सातव्या आहे एकंदर केंद्रीय सत्त्याण्णव विषय आहेत त्या सत्त्याण्णव विषयामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध पर परकीय देशांशी केलेले तह हो, करार मदार युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय प्रत्यर्पण एखाद्या आरोपीला प्रत्यार्पित करणे डिपोर्टेशन ज्याला आपण म्हणतो एका देशातून तो भारतात वॉन्टेड असेल तर ता त्याला अन्य त्याबद्दलचे जे करार मदार आहेत ते भारताबाहेरची जी स्थळं आहेत त्यांचं तीर्थक्षेत्र वगैरे म्हणून घोषित करण्याचे जे अधिकार आहेत ते त्यानंतर नेवी नेव्हल अ दलाचे नौदलाचे जे काही सगळे कारभार चालतात त्याबाबतचे कायदे वायुदलाचे जे कारभार चालतात त्याबाबतचे कायदे वायू मार्ग ठरवणे त्याबाबतच सगळं कारभार त्याशिवाय भारतातल्या एकंदर देशाच्या बाबतीत जर कर्ज काढायचं असेल तर त्याबाबतचे निर्णय म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाचे सगळे निर्णय हे सगळं आपण या सातव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या केंद्रीय सूचीमध्ये बघू शकतो आणि या ठिकाणी आपल्या असं निदर्शनास येईल की एकंदर या केंद्रीय सूचीमध्ये सत्त्याण्णव विषय आहेत आता केंद्रीय सूचीमध्ये एखादा विषय गाळायचा असेल किंवा नव्याने टाकायचा असेल तर आपल्याला संसदेला ते अधिकार आहे हे आपण दोनशे अनुच्छेदामध्ये ऑलरेडी अभ्यासला आहे आत्ताचे हे जे सत्त्याण्णव विषय आहे त्या सत्त्याण्णव विषयापैकी जर एखादा विषय राज्य सूचीमध्ये असावा असं वाटत असेल किंवा एखादं सीमावर्ती राज्य असेल त्या राज्याला आपल्या सर्व सुरक्षेसाठी जसं कोस्टल गार्डिंग नावाचा जो एक प्रकार आहे त्या कोस्टल गार्डनिंग मध्ये महाराष्ट्राचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राकडे जवळपास सातशे किलोमीटरच्या वर समुद्रकिनारा आहे पूर्णपणे आणि तो समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याला जर याच्यातला एखादा विषय द्यायचा असेल तर तो विषय परावर्तित करून किंवा थोडासा कमी व्याग्रतेचा विषय करून तो राज्याच्या अखत्यारीत दिलेला आहे किंवा केंद्राने जो काही तटरक्षक दल कोस्टल गार्ड हा विषय घेतलेला आहे त्या विषयातले काही अधिकार ले ले हे राज्याला प्रदान केलेले आहेत आणि कुठले असे अधिकार राज्याला प्रदान करायचे त्याचं सर्वस्वी निर्णय शक्ती ही संसदेच्या हातामध्ये आहे हेही आपल्याला या सूचीच्या माध्यमातून लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण जेव्हा दोनशे पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे जे अनुच्छेद बघितले तेव्हा राज्य व केंद्र याच्यामधले संबंध आपण बघितले हे संबंध सुद्धा या विषयाच्या दृष्टीनं फार बोलके आहेत अतिक्रमण कधीतरी एका विषयाचं दुसऱ्याच्या विषयावर होऊ शकतं म्हणून राज्यसूचीमधले जे विषय आहेत ते एकंदर सहासष्ट विषय आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था मध्ये तुम्हाला पोलीस रेल्वे व ग्राम पोलीस यांच्यासह सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत याचा अर्थ केंद्र शासनाला पोलीस हा विषय नाही का तर केंद्र शासनाला सुद्धा सामूहिकरित्या देशाची सुरक्षा राखण्यासाठी सीपीओ ज्याला म्हणतात केंद्रीय पोलीस ऑर्गनायझेशन केंद्रीय पोलीस संघटना या आहेत ज्याच्यामध्ये बीएसएफ आहे आय टी बी पी आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलीस ज्याला आपण म्हणतो सीआरपीएफ आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस हो, फोर्स सी आय एस एफ आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स असे जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस केंद्र सरकारच्या अखत्यारीत सुद्धा पोलीस फोर्स म्हणून आहेत आणि हे केंद्र शासनाचे पोलीस फोर्स वेळ प्रसंगी जे काही करार असतात त्या करारानुसार राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाणार असेल तर त्या ठिकाणी पुरवले जातात हा एकंदर फेडरल स्टेटचा संघ राज्याचा जो काही युनियन आणि स्टेट्स मधला संबंध आहे तो संबंध वृद्धिंगत करणारा विचार आहे तो विचारही या अनुसूचीच्या माध्यमातून आणि जे काही विषय सूची केंद्र आणि राज्य यांच्यात दिलेली आहे त्याबाबतचा आहे हा आपल्या लक्षात येईल हे सहासष्ट विषय तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकतात नुसतं वाचन करून वेळेचा अपव्यय टाळावा त्यासाठी तुम्ही हे बघितले तर केंद्राचे विषय कुठले आणि राज्याचे कुठ कुठले विषय कधी कधी विषयाचं नाव सारखं असलेलं तुम्हाला दिसून येतं परंतु त्याची व्याप्ती ही फक्त आणि फक्त राज्यापुरती असते जसं गॅस किंवा तुम्हाला इंधन लागणारा जळाऊ कुठलाही पदार्थ त्याच्याबद्दलचे जे, जे आहेत नियम ग्यास ते पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा गॅस म्हणा गॅसोलिन म्हणा त्याच्याबद्दल केंद्र सरकारनी हा विषय आपल्या अखत्यारीत जरी ठेवला असला तरी त्या विषयाचे अनुषंगाने अनुरूप असे काही बाबी त्या राज्य सरकारच्या अखत्यारी ठेवलेल्या आहे आणि राज्य आणि केंद्र या दोघांमध्ये त्या विषयावर एक समन्वय राहावा अशा प्रकारचा समन्वय या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे परंतु राज्याचे विषय हे स्वायत्त ठेवणं आणि केंद्राचे विषय केंद्राकडे स्वायत्त राहणं म्हणजे इथे दोघांचंही स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात कायदे मंडळी अस्तित्व अबाधित ठेवलेलं आहे तीनशे बेचाळीस अनुच्छेदाप्रमाणे जर आपण बघितलं तर राज्याच्या कार्यकारी मंडळावर राज्याच्या कार्यकारी अधिकारावर केंद्राचं केंद्राचं अखत्यार आहे परंतु राज्याच्या कायदे अधिकारांवर मात्र केंद्राचा अधिकार आपल्याला दिसत नाही म्हणजे राज्याची एक स्वायत्ता संविधानिक लोकशाही जेव्हा आपण म्हणतो जेव्हा राज्याचा समूह मिळून झालेलं केंद्र म्हणतो आणि जेव्हा राज्यातल्या लोकांचाही सहभाग वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून संबोधतो तेव्हा आपल्याला राज्याला एक किमान स्वायत्तता एक मिनिमम ऑटोनॉमस स्टेटस देणं आवश्यक आहे आणि ते स्टेटस जेव्हा नष्ट होतं तेव्हा डेमोक्रेसी इज वॉकिंग टुवर्ड्स ऑटोक्रसी असं नाही लाजणी म्हणावं लागतं आणि मग जीएसटीचं प्रकरण असेल किंवा बाकीचे काही भाग असतील ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये संबंधामध्ये एक प्रकारचा तिढा निर्माण झालेला आपल्या लक्षात येतो आणि त्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की हा तिढा सुद्धा सोडवण्याचे जे मार्ग आहेत मग राष्ट्रपती असो सर्वोच्च न्यायालय असो तेही आपल्या संविधानामध्ये अगदी स्पष्टपणे विशद केलेले आहे केंद्र सूची आणि राज्य सूची सत्त्याण्णव विषय आणि सहासष्ट विषय हे दोन्ही बघितल्यानंतर तुम्हाला एक असा ग्रे एरिया ज्याला सॅडो एरिया असं म्हणता येईल तो एरिया असा आहे की ज्याला कानकरंट लिस्ट म्हणजे समावर्ती सूची म्हटलेला आहे आता समावर्ती सूचीचं सौंदर्य असं आहे याच्यामध्ये सत्तेचाळीस विषय आहे हेही सगळे वाचनात अपवेळ न होता आपण जर बघितलं तर नेटवर किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये संविधानाच्या भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये दिलेले विषय आहे हे सत्तेचाळीस विषय कसे आहे की ज्या विषयावर केंद्राला त्याचप्रमाणे राज्याला कायदे करण्याचे अधिकार आहेत परंतु एकच त्याच्यामध्ये महत्वाचा निर्बंध आहे की केंद्राने केलेले कायदे आणि राज्याने केलेले कायदे हे विरोधाभासी असू नये हे कायदे परस्पर विरोधी असू नये आणि याच नियंत्रण तीनशे बावन्न या तीनशे एक्कावन्न तीनशे त्रेपन्न चौपन्न या अनुच्छेदांमध्ये ठेवलेला आहे की जर असं होत असेल तर त्यावेळी तो तितका भाग राज्याचा किंवा केंद्राचा हा अप्रभावी समजला जाईल त्या विशेष राज्यासाठी म्हणजे महाराष्ट्राने समजा का एखादा कायदा केला आणि त्याला विपरीत असा किंवा त्याच्या विरुद्ध असा त्याचा विरुद्ध दिशा दाखवणारा कायदा केंद्राचा असेल तर तेवढ्या दिशात्मकते पुरता तो, दिशा तो कायदा महाराष्ट्रात अप्रभावी होऊ शकतो तशा प्रकारचं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभा विधान परिषदेमध्ये आपल्याला रिझोल्युशन पास करून घेणं भाग आहे म्हणजे गणित ज्या पद्धतीनं आपण सोडवतो एक लॉजिकल किंवा शास्त्रोक्त पद्धत आपण जशी म्हणतो तशी संविधानाने रचना निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं सत्त्याण्णव विषय केंद्र सूचितले सहासष्ट विषय राज्य सूचितले आणि सत्तेचाळीस विषय समावर्ती सूचितले म्हणजे दोघांनाही कॉमन असलेले असे सूचितले हे जर आपण अभ्यासले आणि बघितले एकदा फक्त नजरेखालून जरी आपण इंटरनेटवर आणि हातात मोबाईल आहे तो उचलून त्याच्यावर या लिस्ट जर बघितल्या तर तुम्हाला दिसेल की भारत देशाचा कारभार कुठल्या कुठल्या विषयाने चालतो आणि इथं पर जर एखादा विषय याच्यामध्ये सुटला असेल अजून एखादा विषय नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार निर्माण होणारा असेल जसं आता आय टीचं सेक्टर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कायदा दोन हजार साली राज्य केंद्र सरकारला करावा लागला राज्य सरकारने सुद्धा सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी काही कायदे आपल्या अधिकारामध्ये केलेले आहे काही गुन्हेगारी कायदे सुद्धा जसं शक्ती कायदा जो आहे स्त्रियांच्या संरक्षणासाठी हा केंद्र शासनाचा आहेच आहे परंतु केंद्र शासनाच्या व्यतिरिक्त स्त्री सुरक्षा हा राज्याचा विषय असल्यामुळे समावर्ती सूचित हा असल्यामुळे त्याच्यावरती सुद्धा राज्य शासनाने कायदे करण्याचा आपला अधिकार संविधानाने अबाधित ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी असे कायदे हे निर्माण होत राहतात आणि नवीन जर विषय एखादा घेऊन नवीन जर त्या विषयाचं समावेशन आपल्याला करायचं असेल मग ते कुठल्याही यादीमध्ये असेल तर ते संसद किंवा राज्याची विधानसभा आणि समावर्ती सूचीमध्ये असेल तर राज्याच्या विधानसभेने पारित केलेल्या एकंदर ठरावाप्रमाणे केंद्राच्या अनुमतीने आपल्याला नवीन विषय निर्माण करता येऊ शकतो असं या सातव्या सूचीचं एकंदर मार्दव आहे सातवी सूची ही एकंदर अभ्यासकांची महत्वाची सूची समजली जाते की विषय कोणता आहे आणि या विषयावर कायदा आहे का या विषयावर कुठला कायदा आहे आणि तो कायदा या विषयाच्या अनुषंगाने किती अनुरूप असा व किती चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी होऊन त्याची फलश्रुती होत आहे हेही बघण्याचं काम आपल्याला या सातव्या अनुसूचीच्या माध्यमातून करता येऊ शकतं अशी ही महत्वाची सातवी सूची आहे विषय सूचीबद्दल आपण सविस्तर विवेचन तीनशे बेचाळीसच्या वेळी दोनशे बेचाळीसच्या वेळी केलेलं आहे त्याचप्रमाणे इतरही अनुच्छेदा म्हणजे जिथे जिथे सातव्या अनुसूचीचा संदर्भ आला त्या ठिकाणी आपण ह्या महत्वाच्या बाबी अभ्यासल्या आहेत शेवटचा आणि अतिशय महत्वाचं असं या सूचींबाबत की जे विषय राष्ट्रहिताचे म्हणजे तुम्हाला दिसेल की सत्त्याण्णव विषय हे एकट्या केंद्राकडे आहे सहासष्ट आणि नंतर छेचाळीस याची संख्या बघितली तर एकट्या केंद्राकडे सगळ्यात जास्त विषय कारण देश हा केंद्र शासनाला चालवायचा असतो अर्थातच पर परराष्ट्रीय किंवा आर्थिक धोरणाचे सगळे जे विषय आहे सगळे अधिकार आहे हे अपरिहार्यपणे आपल्याला केंद्र शासनाच्याच अखत्यारीत ठेवणं भाग आहे कारण हा भारत देश एकात्मता व एक संघता याच्यावर आधारित आहे केंद्राचं खरं काम हा देश एक संघ ठेवणं संविधानिक काम आहे आता राजकीय पक्षाचं काय काम असेल ते आपण रोज न्यूज मध्ये इकडे तिकडे बघतोच आहे परंतु देश एक संघ ठेवणं हे खरं तर केंद्रीय शासनाचं एकमात्र पूर्तीचं मोठं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यात राज्य शासन चुकत असेल आणि आजचा जो ट्रेंड आहे या अनुषंगाने तुम्ही मला विचाराल तर आजचा ट्रेंड असा आहे की करायचं आपण पण जर चांगलं झालं तर त्याचा रोड शो इव्हेंट करून क्रेडिट घ्यायचं आणि जर काही चुकलं तर त्याचं खापर मात्र राज्य किंवा मग जनतेवर किंवा एखाद्या धर्मांध लोकांवर किंवा एखाद्या जातीच्या लोकांवर थोपून मोकळं व्हायचं आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची हा जो एकंदर आजच्या राजकारणाचा परिपेक्षीय विचार आहे राजकीय क्षेत्रात असे विचार आधी नव्हते असं नाही अगदी नेहरूंच्या काळापासून इंदिराजींच्या काळापासून वाजपेयी सरकारच्या काळापासून हे सगळं चालत आलेलं आहे परंतु एक परमिशेबल लिमिट ज्याला आपण म्हणतो आवश्यक अशी मर्यादशीलता त्या मर्यादशीलतेच्या आत जर राहून असे विषय लोकशाही मार्गाने सोडवण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न होत असेल तर तो संविधानाला अपेक्षित आहे तो प्रयत्न नैतिक दृष्ट्या स्तुत्य आहे पण तो अमर्याद असा मर्यादे बाहेर पलीकडे जाऊन जर त्यामध्ये काही गोष्टी निर्माण होणार असतील जसं की आज एका संविधान पारायणाची सुरुवात होण्याच्या आधी एका प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये काय चाललेला आहे अर्थात आज तो विषय याच्यामध्ये चघळण्याचा नाही आहे परंतु कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं सरकारच काहीतरी अं धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करून पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या घटनेतल्या धर्म स्वातंत्र्य दिलेल्या अनुच्छेदाचं उल्लंघन करून काही गोष्टी करत असेल आणि नेमकेपणाने त्याचा खापर एका जातीच्या एका धर्माच्या एका समूहाच्या लोकांवर फोडलं जाणार असेल तर निश्चितपणे सरकार आपली नीतिमत्ता पाळते की नाही असा या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो जनतेने सर्वात शेवटी या सगळ्याचा साकल्याने विचार करायचा आहे आपण हे जे करतो आणि बोलतो हे शेवटी का बोलतो तुम्ही म्हणाल हे आम्हाला समजण्याची काय गरज आहे सरकारने समजावं तुम्ही सरकारला सांगा ना पारायण करून आणि त्यांना करू द्या त्यांच्या हिशोबाने काय करायचं ते त्यांचा त्यांचं प्रबोधन करा आमचं प्रबोधन काय करताय असाही प्रश्न एका प्रश्नकर्त्याने विचारला होता मध्यंतर तर त्याचं उत्तर असं आहे की शेवटी वी द पीपल ऑफ इंडिया आमचं हे संविधान आहे हे संविधान कुठल्या सरकारचं नाही आहे हे संविधान कुठल्या राजकीय पक्षाचं नाहीये हे संविधान इथल्या कुठल्या एका धर्माच्या लोकांचं नाही आहे एका जातीचं एका समूहाचं एका प्रवर्गाचं संविधान नाही आहे तर हे भारतीय लोकांचं संविधान आहे ना असं कोण म्हणतं स्वतः भारताचेच लोक म्हणतात आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया हा जो प्रथमोच्चार आहे आपल्या भारतीय संविधानाचा तो अनन्य साधारण महत्व असणारा हा शब्द आहे कुठल्या याची सुरुवात होत असताना जेव्हा प्रथम शब्द म्हणून असा प्रमाण मानला जातो मग ओम नमो नमोजी आद्या असेल किंवा अनु अजून काही लाहोल लाहोलत बिस्मिल्ला असेल असा सारखी परिस्थिती सगळ्या याच्यामधला जो पहिला शब्द महत्वाचा आहे परवलीचा शब्द ज्याला म्हणता येईल तसा परवलीचा शब्द आपल्या भारतीय संविधानासाठी सा वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि आम्ही भारताचे लोक ही संकल्पना जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा दिसत्या परिस्थितीला जे काही घडतंय त्या सगळ्या घटनांना आम्ही कितपत जबाबदार आहोत त्याचा विचार करणं अत्यावश्यक आहे संविधानिक लोकशाही हे असं एक अमृत आहे आम्हाला मिळालेलं पण ते खरंच पचन करण्याची किंवा ग्रहण करून ते पचवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे का ती ताकद ज्या दिवशी खऱ्या अर्थाने निर्माण होईल त्या दिवशी असे प्रश्न निर्माण होणार नाही की सरकारला सांगा ह्याला सांगा त्याला सांगा कोर्टांना सांगा, त्याला सांगा, त्याला सांगा कोर्टा तुम्ही हे सगळं आम्हाला सांगता तुम्ही कोर्टाला सांगा तुम्ही याला अरे तुला हे पहिला कळलं पाहिजे तर कोर्ट ऐकेल कोर्ट हे तुझ्याच निर्मितीतून निर्माण झालेलं आहे तूच काहीतरी केलेलं आहे ज्याच्यातून लोकप्रतिनिधी आणि तिथे ठराव आणि त्याच्यातून कोर्ट आणि त्याच्यात त्या त्यांच्या नेमणुकाच्या पद्धती हे सगळं निर्माण झालेलं आहे कलेक्टरला सांगा मग कलेक्टर हा तुझ्या निर्मितीतून निर्माण झालेला आहे तू केलेला निर्माणक आहे तो आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण याबाबत किती जागरूक आहोत किती सतेज आहोत किती सतर्क आहोत हा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे जे संविधान पारायणचं एकमात्र उद्दिष्ट आहे अंजन डोळ्यामध्ये खालण्याचं झणझणीत असेल वेळ प्रसंगी कोणाला आवडणार नसेल एखाद्याच्या भावना दुखावणार असेल पण सगळ्याची क्षमा मागून वारंवार या संविधान पारायणामध्ये ज्या गोष्टी मांडण्यात आल्या त्या तुमच्या आणि तुमच्या दैनंदिन व्यवहाराला लागू असलेल्या अशा गोष्टी आहेत तुमच्या मानवी अस्तित्वाला लागू असलेल्या ला गोष्टी आहे इतकं याचं गांभीर्य जर तुम्ही समजून घेतला नाही तर संविधान ज्या एक लोकशाही प्रचूर दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने न जाता डेमोक्रेसी बाजूला राहून कॉर्पोरेटक्रसी किंवा ऑटोक्रसीकडे जे चाललेली वाटचाल आपल्याला दिसते याला कुठंतरी आपण जबाबदार आहोत ही जाणीव सुद्धा नसे थोडकी की जाणीव सुद्धा फार मोठी आहे आणि या जाणीवेतूनच उद्याचा सूर्योदय या अंधारातून जर निघायचा झाला तर तो निघेल परंतु तो सूर्योदय होत असताना आपण काय करतोय तेही बघायला पाहिजे एखादी घटना दुरुस्ती होत असेल तेव्हा आपण नेमकं काय करतोय हेही बघायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण पुढचा सगळाचा भाग बघणार आहोत जास्त रोचक उदाहरणार्थ नववी अनुसूची दहावी अनुसूची या महत्वाच्या अनुसूची दोन आहेत ज्याच्यावरती आपण विचार करणार आहोत तुर्तास आपण सातवी अनुसूची जे विषय केंद्र सूची राज्यसूची आणि समावर्ती सूचीबद्दल भाष्य करते ती संपूर्ण आपण आठव्या अनुसूचीकडे येतो आहोत तर आठव्या अनुसूचीचा उल्लेख आपल्याला राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती या अनुच्छेद तीनशे चौवेचाळीस मध्ये आलेला आहे तीनशे चौवेचाळीस मध्ये कुठल्या भाषा या राजभाषेच्या याच्यामध्ये आहे आपल्याकडे बावीस अशा भाषा आहेत त्याचं वाचन तेव्हाही केलं होतं परत एकदा आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी उड उडिया पंजाबी संस्कृत संथाली सिंधी तामिळ तेलुगू आणि उर्दू या बावीस भाषा आहेत ज्यांना राजभाषेच्या दर्जा प्रदान आहे म्हणजे या भाषा प्रमाण भाषा भारताच्या आहे हिंदी भाषेशिवाय त्या आम्ही प्रमाण मानतो असं यांचं म्हणणं आहे म्हणजे अनुच्छेद तीनशे चौवेचाळीस नंतर जो तीनशे एक्कावन्न व अनुच्छेद आहे तिथेही आपण भाषा या शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि बऱ्यापैकी भाषेला राजभाषेचा राज दर्जा किंवा अभिजात भाषेचा दर्जा याच्यावरही आपण बरचसं विवेचन केलं आहे त्यातल्या त्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे की नाही तो नसेल तर तो का नाही यावर आपण चक्क दोन पुष्प विवेचन केलेलं आहे त्याच्यावर अनेक प्रश्न घेतलेले आहेत ते सगळं उदरणी म्हणून तुम्हाला आठवण करून देतो की आठव्या अनुसूचीमध्ये फक्त आणि फक्त ज्या भाषा भारताच्या सरकारनी किंवा के केंद्राने मान्य केलेल्या आहेत त्या मान्यता प्राप्त भाषांची यादी आहे या बावीस भाषा मी वाचून दाखवल्या त्याप्रमाणे इथे आपली आठवी अनुसूची संपते आणि मग महत्वाची अशी नववी अनुसूची आपल्याला बघणं क्रम प्राप्त आहे नवव्या अनुसूचीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एकंदर विवेकसित अधिनियम व विनियम ग्राह्य ठरवणे किंवा कुठल्याही राज्याने किंवा केंद्राने राज्याच्या विधानमंडळाने किंवा सांसदेने केलेल्या कायद्याची विधिग्राह्यता लक्षात घेणे याला अनुच्छेद आहे छत्तीस एक छत्तीस दोन आणि एकतीस एकतीस एक, एक।, एक, एक हा अनुच्छेद आपण जेव्हा अभ्यासला तेव्हा हा अनुच्छेद करणारी पहिली घटना दुरुस्ती जर आपण लक्षात घेतली तर या नवव्या सूचीची निर्मिती ही पहिल्या घटना दुरुस्तीत झालेली आहे मूळ संविधान हे आठ अनुसूचीच तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ अनुसूची थ्री नाईन्टी फाईव्ह आर्टिकल्स अँड एट शेड्युल्ड याचं आपलं मूळ संविधान आहे पण हे मूळ संविधान नंतर याच्यामध्ये नऊ दहा अकरा बारा अशा सूची आणि दोन परिशिष्ट परिशिष्ट म्हणजे त्याच्यामध्ये व्यापक असे त्याचे अर्थ आणि बाकी सगळं सांगितलेलं आहे एक वाचनात्मक अशा त्या परिशिष्टांचा भाग ज्याला अपेंडिक्स आपण म्हणतो तो भाग या संविधानामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलाय आणि नव्याने समाविष्ट करण्याची जी खरी सुरुवात आहे ती कधी झाली तर ही सुरुवात तात्काळ भारताचं संविधान लागू झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर एकोणीसशे पन्नास या वर्षीच झाली आणि एकोणीसशे पन्नास आणि एक्कावन्न हे वर्ष म्हणजे पन्नासला ही सुरुवात झाली ठराव संसदेमध्ये पास झाले आणि एक्कावनला हे कायदे बाहेर आले ते कायदे बाहेर आल्याला एक पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी दोन प्रकारची आहे त्यापैकी आपण पहिला प्रकार बघूया की या पहिल्या घटना दुरुस्तीने ही नववी सूची जी निर्माण केली या नववी सूचीचे आधार काय एक मात्र आधार एका वेळी सांगायचा म्हणजे असं आहे की नवव्या सूचीमध्ये जे जे कायदे दिलेले आहेत दोनशे चौऱ्याऐंशी कायदे आज घडीला या नव्या सूचीमध्ये आहेत त्या कायद्यांविरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही आणि हा पहिला पहिलं पाऊल लोकशाही ही एकाधिकारशाहीकडे जाणार असं अनेक विधी आणि संविधान तज्ञांचं मत आहे ते मत कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याचाही आपण या संविधान पारायणामध्ये विवेचनात्मक विचार केला पाहिजे नुसतं विचार करून चालणार नाही तर त्याच्यावर विवेचन सुद्धा असलं पाहिजे हे पहिली राज्य पहिली संविधान दुरुस्ती का करावीशी वाटली आणि ती दुरुस्ती का अंमलात अशा प्रकारे आणावीशी वाटली याचे मुळात दोन पैलू आहे पहिला आहे तो आपला अनुच्छेद एकोणीस मूलभूत हक्क ज्याच्यामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कथित केलेलं आहे आणि दुसरा आहे शेतकरी विरोधी कायदे आता शेतकरी विरोधी कायदे हा छुपा अजेंडा या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये आणण्यात आलेला आहे तो कसा आला या पद्धतीचा आपण जर विचार केला तर डोळ्यात खरंच अंजन पडेल किंवा एक प्रकारे नवी दृष्टी आपल्याला येईल एक झणझणीत सत्य बाहेर येईल की आजची सध्या परिस्थिती ही पंच्याहत्तर वर्ष आता पुढच्या वर्षी आम्हाला स्वातंत्र्य होतात आहे हे पंच्याहत्तर वर्षांनंतर जर अशीच आहे तर शंभरही वर्ष होतील दोनशेही वर्ष होतील आणि आपण परत असेच राहू कारण या गोष्टीचा साकल्याने बारकाईने आपण विचार केला नाही म्हणून नवी सूची अभ्यासताना या दोन डायरेक्शन्स वर भाष्य होणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यातली पहिली आहे की तुम्हाला दिसेल याच्यामध्ये रोमेश थापर नावाचे एक लेखक पत्रकार होते त्यांचं नियतकालिक होत क्रॉस रोड़्स क्रॉस रोड म्हणजे जोड रस्ते किंवा चौक त्या नियतकालिकाच्या एक मार्च एकोणी पन्नासच्या अंकामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन जे ब्रिटिश काळामध्ये मुस्कट दाबी करून लोकांना बोलण्यास प्रतिबंध केला होता अशा प्रकारचं लिखाण त्याच्यात केलेलं आहे ते लिखाण बहुतांशी हे संस्थानिक राजघराण्यातले लोक आणि सर्वसाधारण जनता याच्या बाबतीतलं होतं था। रोमेश थापर हे नाव जर तुम्ही बघितलं तर हा एकंदर कम्युनिस्ट विचारांचा व्यक्ती आणि तो अशा प्रकारे एक जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आम्ही आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंगीकारलेलं आहे त्याला वाटलं तर लोकशाही सगळीकडे एक सारखी अशी झालेली आहे आणि अनुच्छेद एकोणीस आपल्या मदतीला आहे म्हणून एक मार्च एकोणीसशे पन्नासच्या नियतकालिकाच्या अंकामध्ये त्यांनी एक लेख छापला आणि हा लेख मद्रास राज्याने आताच तामिळनाडू त्यावेळेच मद्रास राज्य याने या नियतकालिकावर हा लेख आक्षेपारे आहे आणि याच्यामधून एक प्रकारची तेढ समाजामध्ये निर्माण होते आहे असं समजून याच्यावर बंदी घातली आणि या बंदीविरोधात ते न्यायालयात गेले आणि सांगितलं की ब्रिटिश राज्य संपलं त्याचा एकतरी पुरावा सांगा ब्रिटिश राज्यामध्ये हे अशा प्रकारचेच प्रतिबंध आणि निर्बंध आमच्यावर लादले जायचे की हे बोलायचं नाही हे बोललं तर ते शासनाविरुद्ध आहे शासनाविरुद्ध बोललो हो, तर एकशे चोवीस इंडियन पिनल कोड प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा राजद्रोहाचा गुन्हा तुमच्यावर होतो वगैरे वगैरे सगळे सांगायचे आता हे आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य जर संविधानाने दिलेलं आहे तर ते स्वातंत्र्य आम्ही वापरलं पाहिजे आणि मी फक्त बोललोच आहे मी काय असं म्हणत नाही शासनाने त्याची दखल घ्यावी घेऊ नये नाही दखल घेतली तरीही चालेल पण तुमच्या लिखाणाचा हा जनमानसावर काय परिणाम होतो तो तुम्ही जनमानसावर सोपवावा जनमानस हा सुज्ञ आहे तो काही इतका एका बाजूला गेलेला नाही त्याला जे वाटेल त्याप्रमाणे तो त्याचा विचार करेल म्हणून हे लिहिण्याचं माझं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मूलभूत हक्क अनुच्छेद एकोणीस मधलं जे आहे ते मला वापरण्यात यावं असा त्याचा युक्तिवाद होता आणि ते सुप्रीम कोर्टाने त्यावेळी मान्य केलं त्याचबरोबरीने दुसरं एक प्रकरण याच काळामध्ये पुढे आलं आणि ते प्रकरण होत ऑर्गनायझर या आर एस एसच्या मुखपत्रात छापून आलेल्या लिखाणाचं आणि त्याच्यावर आक्षेप होता की या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही हिंदुत्वाचा विषारी प्रचार करत आहात आणि हिंदुत्वाचा विचारी प्रचार करणं त्यावेळी फार अं भयानक होतं डेंजरस होतं गंभीर होतं कारण नुकत्याच फाळणीच्या जखमा या सुकल्या नव्हत्या भडभडत होत्या त्यातून रक्त वाहतच होत पाकिस्तान आणि भारत हे दोन भूखंड झाल्यानंतर आणि या भारताची रचना हे जरी पाकिस्तानाने मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांची केली असली तरी आपली हिंदू राष्ट्र म्हणून नाहीये म्हणून हिंदुत्वाचा असा प्रचार करणं हे विखारी आहे हे चुकीचं आहे असं म्हणून त्याच्यावर सुद्धा निर्बंध घालण्यात आलेले होते आणि हे दोन्ही निर्बंध कोर्टात टिकतील की नाही याबद्दल चे प्रॉब्लेम होते म्हणून पहिलं एकंदर जर ब्रिटिश कालावधीमध्ये बघितलं तर ब्रिटिशांचा दमन काल खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावन या पहिल्या स्वातंत्र्य समारापासून जो सुरू झाला तो अठराशे अठ्याहत्तर ला, ला। प्रेस ऍक्ट हा ब्रिटिश सरकारने स्थापन केला ब्रिटिश सरकारने हा कायदा आणला होता वर्नॅकुलर प्रेस ऍक्ट आणि या वर्नॅकुलर प्रेस ऍक्ट प्रमाणे तुम्ही तुमचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य वापरू शकत नाही ते फक्त आणि फक्त शासनाला जसं रुचेल जसं पटेल तसंच वापरलं जावं सध्या थोडंफार हे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्टचं वातावरण मीडियाच्या माध्यमातून भारतामध्ये मा येत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून अशा रीतीनं नेहरू सरकार थोडस गडबडलं आणि जरी हे सरकार एकोणीसशे बावनच्या निवडणुकीने स्थापन झालेलं सरकार नव्हतं हे सरकार एक कार्यवाह सरकार होतं ज्याला इंटेरिम गव्हर्नन्स म्हणून संबोधलेलं आहे अशा प्रकारचं हे कार्यवाही सरकार होत त्या सरकारला वाटलं की जर हे असा प्रकार होत असेल याच्यावर आपण निर्बंध घातले नाहीत तर हे निर्बंध पुढे आपल्याला राज्यकारभार करू देणार नाही म्हणून हे हट हटवणं महत्वाचं आहे म्हणून पहिली घटना दुरुस्तीची जी टूम काढण्यात आली ती आली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि त्या ठिकाणी अनुच्छेद एकोणीस मध्ये वाक्यांचं नाही तर फक्त शब्दांचा बदल करून रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स वाजवी निर्बंध असा शब्द टाकण्यात आला म्हणजे केंद्राला तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे पण केंद्राला याच्यावर वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार आहेत आणि वाजवी निर्बंध हे काय असावेत हे परत जर दाबी किंवा गॅगिंग करणारे असेल तोंडात बोळा कोंबणारे असेल तर ते कितपत न्यायालयामध्ये टिकतील कारण न्यायालयासमोर संविधानिक लोकशाहीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक नवीन अध्याय नवीन पर्व उघडलं होतं आणि म्हणून न्यायालय त्या ठिकाणी शासनाला मदत करेलच की नाही अशी परिस्थिती होती आणि जर आपल्याला न्यायालयाकडून ही मदत मिळाली नाही जी आज आरामात मिळते त्या काळात ती परिस्थिती नव्हती हा फरक आहे नेहरूच्या ऑटोक्रेसीमध्ये ऑटोक्रेथिक थॉटमध्ये आणि आताच्या सरकारच्या ऑटोक्रेसीच्या थॉटमध्ये हा फरक आहे आणि म्हणून अशी एक अनुसूची असावी की ज्या अनुसूचीमध्ये आपण जे प्रतिपक्ष आहे किंवा जे पक्षकार आहेत त्यांना न्यायालयात जाण्याची तरतूदच रद्द करून टाकावी करूं। हा झाला एक भाग या पहिल्या दुरुस्तीचा दुसरा भाग महत्वाचा आहे तो भाग असा आहे की नेहरूंनी ही जमीनदारी पद्धत नष्ट व्हावी आणि या ठिकाणी बेडबिगारी सगळी जाऊन सगळे हे जमीनदाराच्या किंवा संस्थानिकांच्या कब्जामध्ये असलेली लोक आहे एक प्रकारची अनामिक गुलामगिरी ते जगत आहे त्या गुलामगिरी ते जिन्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी जमीनदार पद्धती नष्ट करावी असा एक विचार मांडला आणि हा विचार मांडत असताना जमीनदार हे जमीनदार का झाले मातब्बर का झाले तर तिथे जमीनदाराकडे खूप मोठ्या प्रमाणात जमिनी आहे त्याच्यावर सिलिंग ऍक्ट लँड सिलिंग ऍक्ट जमीन किमा कमाल जमीन धारणा कायदा हा आणण्यात आला म्हणजे एखादा प्रश्न सोडवायचा असेल त्यासाठी हत्यार कुठलं वापरायचं चा। चाकुणी काम होत असेल का लहानश्या ब्लेडनी काम होत असेल का कि मग तलवारच उचलली पाहिजे मारली पाहिजे याचा जो विवेक असतो तो विवेक या ठिकाणी ढळलेला दिसतो आणि म्हणून आजच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं बीज या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या दोन घटनेच्या रूपाने पहिल्या फळीत सांगितलं त्याची दुसरी बाजू ही आहे की जमीनदारी नष्ट करतो असं सांगण्यात आलं आणि कमाल जमीन धारणा कायदा आणण्यात आला जेणेकरून शेत जमिनीची व्याख्या करण्यात आली औद्योगिक जमिनीची व्याख्या करण्यात आली नाही जमीन हा शब्द शेत जमीन म्हणून परिभाषित केला गेला आणि चौपन्न एकर जमीन ही जास्तीत जास्त राहू शकते ओली कोरडवाहू त्याच्या नंतरचे खंड होत गेले पण चौपन्न एकरच्या वरती नाही म्हणजे जो शेतकरी शंभर दोनशे एकर ठेऊन आहे ती जमीन आपण हे भूदान याच्या वेळी पण अभ्यास होतं भूदानाचा जेव्हा आपण हे केला विवेचनामध्ये आपल्या संविधान पारायणाच्या तेव्हा पण हे अभ्यास होतं आणि आपल्याला असं दिसेल की ते सगळं होत असताना जमिनी अतिरिक्त ज्या होत्या त्या काढून देण्यात आल्या म्हणजे तिसऱ्या पिढीवर जर त्यावेळी तीन चार मुलं असतील एखाद्या शेतकऱ्याला आणि मग नातवंड म्हणजे तिसरी पिढी तर तो अल्प भूधारक पाच किंवा सहा एकर जमिनीचा मालक झाला आणि म्हणून अल्पभूधारक हे मोठ्या प्रमाणात संख्या भारतामध्ये आज आहे ती ह्या नेहरू शासनाने केलेल्या पहिल्या घटना दुरुस्तीची फलश्रुती आहे आणि हा ठराव प्रस्ताव संसदेमध्ये ज्या दिवशी पार करण्यात आला तो दिवस होता अठरा जून एकोणीसशे एक्कावन्न आणि हा ठराव जसा पा, पास झाला त्याच्यावर चर्चा व्हायला लागल्या तेव्हा हा कायदा असंविधानिक का आहे म्हणून तीन राज्यातल्या उच्च न्यायालयामध्ये खटले झाले एक यूपी एक एम पी आणि बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये याच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आणि तिथे हे सगळे मुद्दे स्पष्ट करून सांगितल्यावर पक्षकारांतर्फे याचिकाकर्त्यांतर्फे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सांगितलं की हा जो कायद्याचा तुमचा घाट आहे हा जो मसुदा आहे तो असंविधानिक आहे परंतु बिहार राज्याने मात्र याला संविधानिक म्हणून मान्यता दिली आणि या एका छोट्या भरोशावरती नेहरूंनी हे विधेयक पारित करून घेतलं प्रचंड बहुमताच्या आणि बहुसंख्येच्या खासदारांच्या जोरावर त्यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकर यान हे हयात होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा एकंदर तीन राज्यातल्या तीन उच्च न्यायालयातला जो मामला आहे खटला आहे तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ द्या आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय लागेल त्या पद्धतीने नंतर आपण बघूया परंतु लोकप्रियतेची अति हाव आणि एकोणीसशे बावन्न साली म्हणजे लगोलक होणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका याचा विचार करून नेहरूंनी न मांडता घिसडगाईने हा कायदा आणला कमाल जमीन धारणा कायदा आला अनुच्छेद एकोणीस मध्ये बदल आला हे दोन प्रमुख पहिल्या घटना दुरुस्तीचे अंग आहेत आणि त्यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमचं हे विधेयक कायदा म्हणून टिकणार नाही ही भयघंटा ही भयसूचना जेव्हा आंबेडकरांनी दिली त्याचं रूपांतर कसं झालं त्याचं रूपांतर झालं नवव्या अनुसूचीच्या निर्मितीमध्ये आणि नवव्या अनुसूचीमध्ये जे जे कायदे असतील त्या कायद्याविरुद्ध न्यायालयात तुम्हाला दाद मागता येणार नाही अशा प्रकारची घटना दुरुस्ती घटनेच्या अनुच्छेद भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकतीस आणि छत्तीस मध्ये नवीन उप अनुच्छेद आणून करण्यात आली आणि त्याप्रमाणे नववी सूची निर्माण झाली या नव्या सूचीचं आक्राण रूप नंतर इसेन्शियल कमोटिटी अॅक्ट असेल किंवा भूमी अधिग्रहण कायदा असेल लँड एक्विशन कायदा असेल याच्या बाबतीत झालेलं सातत्याने दिसत आणि एकोणीसशे एक्कावन्नला आमच्या अनुसूचीमध्ये असलेला एक फक्त कायदा किमान जमीन धारणा कायदा जो ज्या ज्या राज्यात ज्या ज्या पद्धतीने पारित त्या सगळ्या राज्यातले कायदे या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि पहिला जो कायदा आहे तो बिहार जमीन सुधार अधिनियम एकोणीसशे पन्नास हा बिहारचा कारण बिहारच्या उच्च न्यायालयाने सपोर्ट केला होता त्यानुसार हा कायदा पहिल्या क्रमांकावर आहे सुरुवातीला हा एकच कायदा एकमात्र कायदा या अनुसूचीत होता आज दोनशे चौऱ्याऐंशी कायदे नवव्या अनुसूचीमध्ये आलेले आहे न्यायालयात जायचं नाही म्हटल्यानंतर त्याचं एक प्रमुख दुखापत जी झाली भारतीय संविधानाला ती अशी झाली की सामाजिक न्यायाची संकल्पना आम्ही सोशल जस्टिस च अभिवेचन दिलेलं आहे आमच्या उद्देशिकेमध्ये लोकांना की न्याय देऊ त्याची हमी दिलेली आहे काय न्याय देऊ पॉलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक सामाजिक राजनैतिक व आर्थिक आता याच्यामध्ये सामाजिक न्याय देण्याची हमी जी आम्ही स्वतः आमच्या लोकांना आमच्या संविधानामार्फत देतो आहे आणि असं संविधान आम्ही अंगीकृत करतो आहे त्या संविधानातला सामाजिक न्याय गेलेला गेला कुठे तर तो पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये अशा प्रकारे नवव्या अनुसूचीतून गेला आणि सेत जमिनीच्या फक्त व्याख्या केल्या त्याच्यातून झाला एक बाबतीत त्याच्यात कोर्टात केसेस अजूनही जवळपास तीस एकतीस पिटिशन्स बाबतचे सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे त्याच्यामध्ये आसेचा किरण केशवानंद गोलकनाथ केस नंतर गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब आणि त्यानंतर दुसरी केशवानंद वरचे स्टेट ऑफ केरळ याच्यामध्ये केशवानंद केसमध्ये एक आशेचा किरण निर्माण झालेला होता की तुम्ही अशा कायद्यांविरुद्ध कोर्टात जाऊ शकता परंतु ज्ञानबाची मेख त्याच्यात असा मारण्यात आली की हे कालमर्यादित असलं पाहिजे म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी च्या नंतरचे जे कायदे असतील म्हणजे ही केस जेव्हा निर्धारित झाली निर्णयित झाली वेळचे तिथून पुढचे कायदे असतील तर त्याच्यात तुम्हाला कदाचित जायला मिळेल तोही धुसर भाग आहे एरिया आहे स्पष्ट असा नाही आहे आधी परंतु त्याच्या आधीचे जे आहे त्याच्यात तुम्हाला जाता येणार नाही सगळे कायदे जर बघितले तर बहुतांशी त्याच्या आधीचे आहे म्हणजे एशियनशियल कॉम्युनिटी ऍक्ट जो एकोणीसशे पंचावन्नला आला त्याच्यानंतर पंच्याहत्तर शहात्तर आणीबाणीच्या काळामध्ये या कायद्यामध्ये फार मोठे काळे बदल करण्यात आले जे आज तीन कायदे ज्याच्यावर एवढं मोठं आंदोलन पंजाब सारख्या प्रांतामधल्या शेतकऱ्यांना करावं लागलं त्या तीन कायद्याचं प्रारूप म्हणजे याच तीन कायद्यामध्ये आहे कमाल जमीनधारणा कायदा अत्यावश्यक वस्तूंचा कायदा आणि भूमी अधिग्रहण कायदा त्याला एक वेगळं वेगळं स्वरूप कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूप म्हणा किंवा मग काही वस्तू त्याच्यातल्या इकडे या लिस्टमधल्या त्या लिस्टमध्ये असा जमीन धारणेबद्दलच्या ज्या जे काही धोरणं असतील ती थी धोरणं आलटून पालटून घेतली ती या तीन कायद्याचंच रूप या तीन सुरुवातीच्या कायद्यामध्ये आहे अशा प्रकारे हा सगळा व्याप नवव्या अनुसूची बाबतचा आहे नववी अनुसूची ही अनन्य साधारण बाब आहे या संविधानातली एवढंच प्रांज्यपणे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे प्रत्येकाने आपापल्या हे विचार करून केवढे मोठे पस्तीस हजार करोड चाळीस हजार करोड दोन लाख करोड तीन लाख करोडचे पॅकेजेस देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कृषी देशातल्या जर थांबत नसतील तर त्याचं बीज कारण त्याचं मूळ कुठे आहे तर हे आमच्या नव्या अनुसूचीमध्ये आहे नव्या अनुसूचीमध्ये पहिली घटना दुरुस्ती म्हणून काही तथाकथित तज्ञ लेख लिहितात तेव्हा ते फक्त ते आणि फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करतात पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून जी ही शेतकऱ्यांविरुद्धची चाल आणि जमीनदारी नष्ट करण्याची प्रथा म्हणून त्या घटना दुरुस्ती बरोबर जी दुरुस्ती आली आणि नवी सूची अस्तित्वात आली नव्या सूचीने दोन्ही उद्दिष्ट साध्य केली हे जे लोक आपला अभिव्यक्ती विरुद्ध कोर्टात जाऊ शकतात त्यांच्यावरही आले, निर्बंध आलेत आणि शेतकऱ्यांवर विरुद्धही निर्बंध आलेत आणि हे निर्बंध आज किती मोठ्या प्रमाणात जास्त ठरत आहे याकडे महनीय आमचे महामहीन खासदार आणि आमदार जेव्हा संसदेत आणि विधानसभेत जातात ते त्या ठिकाणी काय करतात त्याच्याबद्दलचा विचार आपण करणार आहोत आणि तोच विचार नेमकेपणाने आपण दहाव्या अनुसूचित बघणार आहोत या अनुसूचीमध्ये दोन ते दोनशे चौऱ्याऐंशी कायद्यांची नावं फक्त दिलेली आहे त्या कायद्यांचं विवेचन याच्यामध्ये नाही त्यासाठी आपल्याला कायद्याची पुस्तकं वेगळी अभ्यासावी लागतील त्या कायद्याची नावं आपण कुठल्याही नेटवर्क किंवा संविधानाच्या पुस्तकात गेलात तर तुम्हाला बघायला मिळतात नववी अनुसूची ही दोनशे चौऱ्याऐंशी कायद्यांची महाकाय अशी अनुसूची आहे आणि त्यानंतर दहावी अनुसूची जी एकोणीसशे पंच्याऐंशी ला या संविधानामध्ये आली ती कशी आली त्याच प्रारूप काय आहे आणि दहाव्या अनुसूचीने एक प्रकारे नवव्या अनुसूचीला कशी पुष्टी देऊन आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मूक केले त्याबद्दलचं विवेचन बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे वेळोवेळी आपण हे केलेलं आहे आपण बोललेलो आहोत पण तरीही आता एक सारांश या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अनुसूची या भागाचा विचार करत आहोत तर या ठिकाणी हे बघणं औचित्याचं ठरणार आहे आपण संविधानाच्या उद्याच्या पारायणामध्ये दहाव्या अनुसूचीचं विवेचन आणि अभ्यास करणार आहोत तोपर्यंत आजच्या दोनशे छत्तीसाव्या पुष्पाची वेळ मर्यादा लक्षात घेऊन इथे थांबण्याची अनुमती घेतो आणि थांबतो धन्यवाद